पण आहे पुरत मराठी, कोण आहे दुसरा कोण, हे असं का होत? तर मराठी माणूस हा कमी अप्रामाणिक आहे म्हणून त्याला येत नाही. मी अत्यंत हाय लेव्हलवर स्पीकिंग चालू आहे, मी सगळं हे पाहतोय. मी जर स्टेटमेंट असं केलं की टाटा सारखे लोक यांच्या इतके वाईट उद्योगपती दुसरे कुणी नाही, तर तुम्ही मला सगळे शिव्या द्या, ही गोष्ट खरी आहे. त्याच टाटाने गेल्या 60 वर्षात शाकुनी पालवी शिवाय एक पैच काम नाही मुंबईचं कोणाला दिलं नाही. 20 वर्षापूर्वी टाटा सन्स लिमिटेडचा तुम्ही बॅलन्स शीट पाहिला तर शाकुनी पालवचा एक रुपयाचा सुद्धा शेअर करणार नव्हता. आज 21% शाकुनी पालवची टाटा सन्स लिमिटेड होल्डिंग आहे. आणि हे मी स्वतः 18 जानेवारीला रत्नमला सांगितलं, म्हणजे टाटाचा कोकण सरोवर 3000 कोटी आहे, त्या शाकुटीचा 21% 3% खऱ्या हिशोबाने इन्कम टॅक्स भरून जरी 3% डिव्हिडंड मिळालं तरी 900 कोटी होता. 900 21% वाल्याला 200 कोटी होता. काय करायची कोण शेतीची कॉम्प्लीट करणार? केवढा शेती मूल्यांचा राहा का हे तुम्हाला माहित होत? म्हणजे मी एखाद्या वेळेला बिर्ला वगैरे मासेमारी उद्योगपती मला हे कारण नीतिमूल्यांचा भाग आहे. आता ह्या देशात जेवढा नीतिमूल्यांचा भाग झालाय तेवढा अशी परिस्थिती कधीही नव्हती. तो काय जन्म घेत नाही मला सांगितलं आता तो सुद्धा सहावा दिसतोय की आम्ही त्याला करत करू कॉम्प्युटरला तर आम्ही करत करतो. तर ह्याचा उपयोग काय? तर हे सुधारलं तर ह्याचा उपयोग आहे ह्या पुस्तकांचा असं माझं मत आहे. साध्य कोष अन्न 200 मिलियन त्याचं तुम्ही 4000 रुपये निर्मितीची किंमत धरली तर 80,000 कोटी रुपये होतात. हा प्रश्न सोडवला साध्या शेतकऱ्याने सोडवला, कारण गव्हर्नमेंटनं ग्रीन रिव्होल्युशन पॉलिसी धरली, त्यांना शेती तज्ञांना जसा माहिती दिली तसं त्याने ते पिकवलं आणि प्रश्न मागील लागला. सोमवार ते शुक्रवार ह्या 5 दिवस संध्याकाळी 6:30 ते 7 या काळात अर्धा तास दररोज तो शेती तज्ञ तो दिसायला ओबळतो. भाषा मराठीतील बोलताही येत नाही, पण असतोय B.G.Shirke डबल ग्रॅज्युएट ऍग्रिकल्चर तज्ञ PhD आणि वर्षानुवर्ष मी तरी 20-25 वर्ष राहतोय आमची माती आमची माणसं. तुम्ही 1 दिवस वर्षात बांधकामावर 1 मिनिट तरी 3 दिवस तरी काय ऐकले का? वीज आणि सिव्हिल इंजिनिअरिंग खर्च 1,00,000 कोटीपेक्षा जास्त आहे. त्या पुस्तकाला मला 200 प्रकार अत्यंत विद्वान लोकांची पण भेटू एकदम पातळी मला माहित नव्हतं. मी म्हणजे पूर्ण यंत्र भरपूर इथे आहे ते उपयोग काय हे लोकांना कळायला पाहिजे, हे राज्यकर्त्यांना समजायला पाहिजे. आणि हे अस्तित्वात असलेल्या कायद्यांची सिव्हिल स्थापत्यशास्त्रातल्या बांधकामाच्या अंमलबजावणी केली तरी सर्व भ्रष्टाचारात आणि काळा पैसा निर्माण होतोय त्याच्या 60-66% एका महिन्यात कमी होईल करायला इतकं सोप आहे. तर मी येणार आहे आता ऍडमिनिस्ट्रेशनला, तुम्ही हाताळण्याचं काय कारण आहे? आय डोंट
शिक्षणाचे म्हणजे संपूर्ण नीती खाली वर पासून सगळे तुम्ही ऋती मुलांना राहणार तर हे व्हावं ते तुम्हाला कळावं. माझा याच्यावर विश्वास नाही आहे. समारंभावर मी भाषा बोलणं मी माझंच काम सतत करत असतो पण मुद्दाम मी आलोय की आता तुम्ही उद्योगधंद्यातली पुस्तकं नेतात किमतीत शिकवली तरी माणसं असतात तर तुम्हाला हे कळावं आणि रोज एकांना एकाला सांगितलं तरी मला फार आनंद होतो. तरी हा काम गोष्टीचा प्रचार होईल आणि दुसरं त्या पत्र मिळावं. मला काय माहित नाही की कधी पत्र मिळावं वस्तू वगैरे आम्हाला त्याचा अभिमान ऐतिहासिक गाव आहे. तिथं नवाब होता बाईला अनावती होती जेव्हा साहेब म्हटली ती माई जवळच होती परंतु काय कधी वसलंय मला काय माहित नाही. परंतु या पुस्तकातून मी आपला इंग्रजीत जेव्हा भाषांतर करतो मी इंग्रजीत लिहिलं आहे तेव्हा काही मित्रांनी आग्रह धरला की आता हे इथं सोडून चालायचं नाही ते वस्त्र मित्र आम्ही आलो आमचं. तर हे शिरके लोक शिरके घराणं जे आहे ते ऐतिहासिक ह्या लोकांचं शिरकाण झालं हे सर्वांना माहित आहे. तर शिरकाण झाल्यावर हे सगळे वाताहात काही देशोघडीला लागले त्यातले काही चुकून आले नावं बदलली सगळ्यांनी. तिथं शिरकाई गेली आहे पाचशेकला तिथं पुजारी त्याचा आडनाव पडवलं मूळ आहे शिरके सगळे पळून आले आणि ते मग नावं बदलली आणि असं ते तेव्हा त्याने तिथं निर्माण आधी काहीतरी वसलेलं होतं असं म्हणतात. नंतर मग ब्रँड असतं पुस्तक वाचलं ते 1490 पासून 1515 पर्यंत वारणा ते मेवा ते वारणा हे ह्या शिर्के त्यापासून लोकांच्या ताब्यात हा प्रदेश होता. मग नंतर आदिलशहा स्वारी म्हणून नेत्रमध्ये पळून गेले कोकणातून वगैरे असं दिलंय काय तिथपर्यंत आलंय म्हणजे आमची सुद्धा जास्त लोकांना नावच होत ते बदल मिळा जेव्हा आले तेव्हा यांना काम नाही काय नाही म्हणून नावा नाव नाव सांगलं होतं शिरकाण म्हणा म्हणून त्या लोकांनी पहिले जे काही तिथं दहावी स्वतःकार असतील त्यांनी यांचं नाव रिकामे ठेवलं आणि आम्ही दिली झाल्या दिलीला असताना माझं नाव हे गावच्या विसर्गात रेकॉर्ड होऊन थोडस होऊन हे बदललंय तर असा त्याचा इतिहास आहे. तेव्हा नेपूर एरियाने जे त्यात लिहिलंय की एवढं हा मनुष्य मी 5 वेळा पांढऱ्यातून सोडले आणि पुन्हा धरलंय त्याच्या या पांढऱ्या बाबाला म्हणून तेव्हा इथं निश्चित काहीतरी आहे या फॅमिली असतील काही गरीब किंवा काय किंवा जर अनाथ काळापासून जो झालेले गेलेले इतिहासात पाताची झालेल्या शेतात झालेलं परंतु निश्चित काहीतरी असं नाही. एका काळाची काही नसताना अशी इतकी माणसं येतो पुढं तशी तेव्हा मलाही आता थोडासा म्हणजे लेखी काहीच नाही त्या इतिहासाचा थोडासा अभिमान वाटायला लागलाय तेव्हा असं काहीतरी असावं आणि या पुस्तकांचा असा उपयोग झाला गरज उपयोग आहे नाहीतर मूल्याचा हात होण्याचं कारण निर्मिती काळ्या पैशाची त्या सुविधी मिळवली बंद आधी करा आपोआप करून 50% 40% 3 विषय आम्ही घेतले की ज्याच्यामध्ये आपल्या देशातले जवळजवळ 1 लक्ष कोटी वाया जात आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग अन्नदान स्टोरेज मॅनेजमेंट 10% सीडी देशमुख फायनान्स मिनिस्टर असताना तेव्हा त्यांनी इकडे 10% भेट दिले अहो 10% वेस्टेज 20 कोटी तो म्हणजे 2 कोटी झालं म्हणजे 4,000 रुपये त्यांना 8,000 कोटी झाले आणि हे गोमाता आम्ही चंद्रपूरमध्ये आणलंय सिव्हिल इंजिनिअरिंग आणि गांधी इलेक्ट्रिसिटीचं नाही मान ना तर त्याचा उपयोग आहे त्याचं काही नाही आणि मी मुद्दाम तुम्ही ऐकावं आणि कुणाला जरी दररोज सांगावं तर आम्हाला अतिशय समाधान वाटेल. मी आता हे इंग्लिश पुस्तक घेतो इंग्लिश मराठीपेक्षाही मला इंग्रजीतच लिहायचं होत आहे कारण जर प्रांतातल्या लोकांनी वाचलं पाहिजे मी दिलेलं गंमत बघा म्हणजे त्या रिसर्च डेव्हलपमेंट तर काही नाही आमची माती आमची माणसासारखी मला आलेल्या 200 पत्रात फक्त 1 पत्र इंजिनिअर हजारो इंजिनिअर माझ्या ओळखीचे आहेत महाराष्ट्रात फक्त 1 पत्र आहे. म्हणजे काय नीती मूल्य काय असतील याची कल्पना करा आणि याचा उपयोग काय 90%च्या खाली ऍडमिशन मिळत नाही इंजिनिअरिंगला हे असं करायचं का तेव्हा मित्र याचा या
ಪ್ರೇಮ ಮತ್ತು ಭಾವ आमच्यासाठी संस्कृत मराठी तरी पण तुम्हाला लागली करून येईल आणि काय काय लोकांनी आता चार मला चार भाई चांसलरनी पत्र लिहिली की याचं ह्या प्रत्येक चॅप्टरचं दोन किंवा तीन पानात मोठ्या अक्षरात मराठी सारांश करा आणि हजारो शाळांची वाट कारण मूळ शाळेमधून हे सुरू व्हायला पाहिजे मी ती गोष्ट म्हणजे काय आणि त्याचा हा प्रवासच काय होतो एकांतर आपण चालू यश म्हणजे भ्रष्टाचार असं समीकरण झालेलं असताना कचोटीनं व्यवसाय करूनही यश मिळवता येतं ते स्वतःच्या उदाहरणात शिर्के साहेबांनी तिथे करून दाखवलेलं आहे. मी स्वतः त्यांचं उद्योग करण्याचे आपलं चरित्र वाचलेलं आहे आणि ते खरोखर स्फूर्तीदायक आहे आणि त्यांनी स्वतः ते कचोटीनं व्यवसाय केला आहे त्यामुळे त्यांना फारच झालेली ती मोठी व्यवस्था आहे. त्यानंतर कार्यक्रमाचे आपले जे नियोजित अध्यक्ष पवार हे आता उशिरा गावलीना इथे सभेमध्ये उपस्थित झालेले आहेत. थोडासा क्रम बदलून आपण पवारांचं भाषण आधी ऐकूया कारण बाळासाहेबांसमोर पूर्ण असं मोकळं आपल्याला आपल्याला ऐकायचं आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार आणि आम्ही ज्यांना ओळखतो त्या पवारांना ते आमच्या कवितांना उत्कृष्टाची दाद देणारे लसिकराज दादा म्हणून त्या दादांना विनंती दोन शब्द त्यांनी बोलावे. गुणवंत आमदार माननीय शिर्के यांचं अभिनंदन करतो की आपण आपल्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला वेगळ्या साथी करायचं ते कामगार म्हणून करीत असताना आपलं गाव आपल्या गावातली माणसं आदर्श माणसं मोठी माणसं की ज्यांच्या कर्तृत्वाकडे लोकांनी बघून स्फूर्ती घ्यावी अशा व्यक्तींना स्फूर्ती घेण्याचा प्रयत्न आपण केला त्याबद्दल आणि बँकिंगमध्ये देशामध्ये ज्यांचे नाव आमच्या नगरसेविका आणि बंधन हे दोनच मुद्द्यांना भाषण संपवतो. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आमचे गुणवंत कामगार माननीय शिर्के यांनी आपली माती आपलं गाव आपली माणसं याचा शोध घेत त्या मातीतून विविध क्षेत्रामध्ये जी आदरूच्या क्षेत्रामध्ये जी माणसं आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाची व्यक्तिरेखा त्यांचं जीवनचरित्र आपल्या पद्धतीनं आपल्या परीनं आपल्या शब्दातून व्यक्त करणारा या पुस्तकातून जो प्रयत्न केला आहे त्या समारंभात अभिषेकांचे सुकाराव असल्याने ज्यावर भेट गेली कारण त्यावेळी पुस्तक छपाईच्या प्रक्रियेमध्ये होतं ते पुस्तक मला काय करू शकलो नाही आपल्याला या ठिकाणी परंतु हे पुस्तक मी कसं लिहिलं कोणावर लिहिलं आणि व्यक्तिमत्व कुठे कुठे आहे याचं जवळजवळ त्यांनी माझ्यासमोर जे चिंतन केलं तर ते वस्त्री मुलींचं उल्लेख करायला लागलं त्या लेखनदार त्यांनी मला या ठिकाणी सांगितलं एक आदर्श व्यक्ती म्हणून त्या आदर्शांचा साखा वारंवार माझ्या होतो तुम्ही शेतकऱ्यांनी या ठिकाणी उल्लेख केला ते वस्त्रे गुरुजी त्यांच्याबद्दल त्यांनी मोठ्या आदराने सांगितलं. शाहीर साबळ्याच्याबद्दल तर मी आपल्याला सांगायची आवश्यकता नाही ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेल्यानंतर त्याच्यापासून स्फूर्ती घेऊन अडचणी मोठं व्हावं अशा प्रकारची कल्पना
या संपूर्ण पुस्तकामध्ये आमचं मित्र म्हणून जर आमला आम्ही शेती आणि मानली आहे आणि एका वाक्यात फक्त माझं वाचनाचं संबोधन तुम्हाला असं वाटतं की गुरुवंत कामगारांचे मित्र शिर्के यांनी जे पुस्तक लिहिले आहे की माझ्या गावातून जर अशा आरवणी गावातून खेड्यातून ज्या ठिकाणी कसल्या सोयी नव्हत्या त्या ठिकाणी ज्या माणसांची माणसं मोठी झाली खूप मोठी झाली विविध क्षेत्रामध्ये झाली कोणी उद्योगामध्ये झालं कोणी शाहीमध्ये झालं कोणी आर्थिक क्षेत्रामध्ये झालं कोणी आदर्श आपण पाठ समाजात मजुरा झालेले असतील या सर्वांच्या आदर्शापासून आपण कोणतरी काही घेतलं आपल्या जीवनामध्ये खऱ्या माझ्या शिर्के यांनी जे पुस्तक लिहिले त्याचा सार्थक होईल असं वाटतं आणि पुन्हा एकदा मला या समाजामध्ये आपण शिक्षण दिलं होतं की त्या औषधा त्याबद्दल छान वाटतो आणि या ठिकाणी माझं वाटून सांगतो प्रसिद्ध कवी आहे अंजली कुलकर्णी यांचा सत्कार सन्मानिय शाहीर तांबे यांनी करावा असं तिच्या नव्याने करतो चांगलं झालं म्हणजे ते जांबवंत पंडित होता
आदर्श याचा अर्थ जे कधी वाटणार आहे ते त्याला दर्शन